नमस्कार नमस्कार सर्वांना. आपण फेसबुक लाईव्हद्वारे आज तरुणाई सायनच्या किल्ल्यावरती अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करत आहे. त्यासाठी इथे आलेलो आहे. रविवारचा सुट्टीचा दिवस आहे. सर्वांनी एन्जॉयमेंट करण्याचा बेत आखलेला आहे. त्यात रक्षाबंधन असल्यामुळे भाऊ बहिणीचा हा दिवस त्यामुळे फुल टू धमाल आहे आज. आणि अशावेळी एक अनोखी म्हणजे तरुणाईची टीम ती सायन किल्ल्यावरती अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन करण्यासाठी इथे आलेले. आणि हा अनोखा रक्षाबंधन कशा प्रकारे असणार आहे आणि ते सायन किल्ल्यावरतीच का आलेले आहेत हे आपण थेट जाणून घेणार आहोत. त्यासाठी हे आपण इथे आलेलो आहोत फेसबुक लाईव्हद्वारे. ही तरुणाईची टीममध्ये काही जण स्वतः असिस्टंट डायरेक्टर आहे तर कोणी स्टुडंट देखील आहेत. काही जण जॉब स्वतः करत आहेत आणि काही जण स्वतःचा बिझनेस आहे. आणि ते इथे सायन किल्ल्याची स्वच्छतासाठी आलेले आहेत आणि अनोख्या पद्धतीने रक्षाबंधनही करत आहेत. गेले 18 आठवडे दर रविवारी हे तरुणाईची टीम इथे येते आणि येथील स्वच्छता मोहीम ते करत असतात. आणि आज रक्षाबंधन असताना हा रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी ते इथे आलेले आहेत. त्यासाठीच आपण त्यांच्याशी आपण गप्पाही मारणार आहोत आणि त्यांचं कामही जाणून घेणार आहोत. आणि रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने ते कसा साजरा करणार आहेत त्याविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. दर रविवारी प्रत्येक रविवारी म्हणजे ते येतात आणि इकडची स्वच्छता मोहीम करत असतात आणि संपूर्ण सायन किल्ला स्वच्छ करण्याचा विडा त्यांनी उचललेला आहे. आणि हे जे काम आहे ते संगम प्रतिष्ठानतर्फे केलं जात आहे. 18 आठवडे आज रक्षाबंधन आहे आणि ह्या रक्षाबंधनाच्या वेळी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करायचं. तो कसा साजरा करायचा त्याविषयीच आपण त्यांच्याशी बोलूया थेट. आपण विचारूया यांनाच. तुमचं नाव कळेल का? आणि आज रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधनाच्या वेळी अनोख्या पद्धतीने तुम्ही रक्षाबंधन साजरा करणार आहात, ते काय असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे? बेसिकली काय आहे, रक्षाबंधनचा जो थॉट आहे मुळात की बहीण एका भावाला राखी बांधते आणि दॅट इज बिकॉज तो भाऊ तिचं रक्षण करत असतो. सो आपल्या सर्वांचंच रक्षण ही प्रकृती करत असते. सो एक थोडासा हातभार म्हणून आम्ही म्हटलं की राखी बांधणं तर एवढं पॉसिबल नाही आहे, पण एक बर्ड फीडर बनवून आपण जर त्यांना दिलं लाईक बेस्ट आउट ऑफ वेस्टचं, सो त्यांना खायलाही मिळेल वेळात बर्ड्सना. आणि काहीतरी नवीन होईल. आणि त्यासाठी मग तुम्ही काय तयार करतो? आम्ही ॲक्च्युली बर्ड फीडर्स रेडी करतो. आधी आमचा असा विचार होता की आम्ही ते मार्केटमधनं विकत वगैरे घेऊ, पण नंतर इथे जसं आम्ही क्लीनअप सुरू केलं तर आम्हाला या प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे खूप मिळाल्या. सो आम्ही म्हटलं की हेच क्लीन करून हे जर आम्ही रिसायकल करून यूज करू शकतो. सो वी जस्ट ट्राईड. आम्ही 2-3 तिथे लावलेले आहेत ऑलरेडी ट्राय करून आणि बर्ड्स येतात आणि ॲक्च्युली खात आहेत. मग आम्ही आता अजून बनवून म्हटलं आजच्या दिवशी आम्ही या सगळ्या झाडांना लावू. तुम्हाला एक प्रश्न होता की तुम्ही स्वतः स्टुडंट आहात की स्वतः जॉबला वगैरे करतानी? मी स्टुडंट पण आहे आणि प्लस मी ॲज अन इंटरनेट असिस्टंट डायरेक्टर सुद्धा आहे मराठी सिरियल्समध्ये वगैरे. जसं ब्रेक मिळतो तसं मी इथे येत जाते. तुमचं नाव कळेल का? राधिका कारेकर. राधिका कारेकर. आणि कसं वाटतं इथे येऊन म्हणजे रविवारचा सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्यापेक्षा सायन किल्ल्याची स्वच्छता याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? बेसिकली कसं असतं की सुट्टी असली की घरी सुद्धा आई आपल्याला बाबा हे करते कर, इथे झाडू काढून घे, हा केर काढून घे म्हणते. तर जेव्हा घर क्लीन असल्यावर जितका आनंद होतो ना तितकाच आनंद इथे मिळतो की बाबा नाही चल काहीतरी चांगलं करतोय आपण. सो म्हणून आम्ही येतो. आणि आतापर्यंत हे तुम्ही जे तयार करताय पक्ष्यांसाठी म्हणजे पक्ष्यांचंच रक्षण करावं यासाठी तुम्ही हे रक्षाबंधनला एक अनोख्या पद्धतीने साजरा करते, हे किती तयार केलेलं आहेत आतापर्यंत? आम्ही आतापर्यंत एक साधारण 6 वगैरे झाले आहेत. आणि संपूर्ण सायन किल्ल्यावरतीच तुम्ही लावणार आहात? हो, म्हणजे सध्या तरी सायन किल्ल्यावर लावणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही जिथे पुढे जाऊ तिथे जाऊ. जरूर. त्याचबरोबर संगम प्रतिष्ठान या संस्थेद्वारे ह्या सायन किल्ल्याची स्वच्छता होते आणि ह्या संगम प्रतिष्ठानाचे अध्यक्ष हे स्वतः आपल्यासोबत आहेत.
त्यांनीच ह्या सायन किल्ल्याची स्वच्छता मोहीम हाती घेतलेली होती 18 आठवड्यापूर्वी. तर त्यांनाच आपण प्रश्न विचारतोय, तुमचा अनुभव कसा होता आणि सुरुवातीला किती लोक यामध्ये सहभागी झाले होते? अच्छा, नमस्कार. मी संगम प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ॲक्च्युली सॉरी, हा जो आम्ही उपक्रम सुरू केला त्याला आता 17 आठवडे झाले. आणि पहिल्यांदा सुरुवात म्हणजे मी घरापासूनच केली. जसं आपण ह्याचं ऑफिस ॲक्च्युली ठाण्यामध्ये आहे, तर ठाण्यातून पहिल्यांदा मी माझ्या घराची स्वच्छता केली. त्याच्यानंतर सोसायटीतली जी छोटी मुलं वगैरे कॉलेजचे स्कूलचे सगळे जॉईन झाले. त्याच्यानंतर इथे आम्ही सायन्स फोर्टमध्ये आलो. आता जेवढे मुंबईमध्ये आहेत किल्ले 11 किल्ले, तर प्रथम मी सायनमध्ये राहत असल्या कारणाने सायन हा फोर्ट आहे, तर इथूनच आम्ही सुरुवात केली. हा, सुरुवातीला किती तरुण वगैरे सहभागी झाले होते? तरी सोसायटीतली नाही म्हटलं तरी 15-20 मुलं होती छोटी. त्याच्यानंतर मग त्यांना जसं स्कूलमध्ये संडेचा हा ज्यांना म्हणजे कंटाळ खेळणं वगैरे हा प्रकार, ज्यावेळेस मी माझे मिस्टर बीएमसी ऑफिसर आहेत आणि माझ्या 2 मुली, तर त्यांनी जसं सुरुवात केली तर त्यांचे मित्र एक एक जॉईन व्हायला लागले. आणि आज हा जो रक्षाबंधन आहे बहीण भावाचा, म्हणजे आपण सण आपण बोलतो, तर ह्यावेळी तुम्ही हा रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरा करत असं का ठरवलं आणि त्यामागचा उद्देश काय होता? त्याचा उद्देश म्हणजे कसं, आपण बहीण भाऊ वगैरे रक्षाबंधन हे तर नेहमी करतच आलो आहे, पण जी रक्षा करते ते म्हणजे पर्यावरण. जर पर्यावरणाची आपण रक्षा केली तरच आपल्याला म्हणजे जीवन जे आहे ते त्याच्यामुळेच आपल्याला मिळत आहे. तर त्याची रक्षा केली तर नॅचरली सगळं सुंदर दिसेल. आणि त्याच्यामध्ये आता आम्ही हे जे घरटं वगैरे बनवलं आहे हे पक्ष्यांसाठी खाद्य वगैरे, म्हणजे ह्या काँक्रीटच्या जंगलामध्ये ॲक्च्युली पक्षी प्राणी वगैरे दिसणंच बंद झालं आहे. आणि त्याच्यामुळे हे निदान ह्या रक्षणासाठी निदान आपल्याला किल्ल्यावर आलं तर लोकांना दिसेल तरी की पक्षी वगैरे पण येतात बघायला. काही काही लोकांना पक्षी काय हे दिसायला, म्हणजे गार्डनमध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये नॅशनल पार्कमध्ये गेल्यानंतरच बघायला आपण मिळतात, पण हे नॅचरली जर तुम्ही बघितलं तर स्वतः तुम्ही किल्ल्यावर आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी म्हणजे कलर वाईज म्हणा की ज्याची आपल्याला नावं पण माहीत नाही ते इथे बघायला मिळतात. ह्या होत्या स्वतः संगम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष, त्यांनी आपल्याला एक छोटीशी माहिती त्यांच्या कामाची दिली. त्याचबरोबर आपण इतर तरुणांचीही गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत आहेत या तरुणाई, ते स्वतः पक्ष्यांसाठी खाद्य आणि पाण्याची सोय व्हावी यासाठी एक साहित्य बनवत आहे. त्यांना आपण विचार, हे तुम्ही जे तयार करताय त्याचं नेमकं काय आहे उद्दिष्ट आणि कशासाठी वगैरे? बेसिकली जनावराला खाणं लोक जास्तच ताकत नाही मुद्दा हाच असतो, आणि म्हणून आम्ही काहीतरी क्रिएटिव्ह करायचं म्हणून आम्ही बेस्ट आउट ऑफ वेस्टमध्ये बॉटल्सबरोबर आम्ही त्याच्यावर पाणी प्लस फूड दोन्ही प्रोव्हाइड करतो आणि. तुम्ही स्वतः काय करता, स्टुडंट आहात की काय? मी स्वतः स्टुडंट आहे, मी BMM मास मीडिया करते रुईया थ्रू आणि प्लस मी DSW करते निर्मला निकेतन कॉलेज. पण आज रविवारचा दिवस आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही हा म्हणजे सुट्टी एन्जॉय करण्यापेक्षा तुम्ही सायन किल्ल्यावरची स्वच्छता केली 18 आठवडे, तर ह्या मागचं नेमकं कारण काय? तरुणाई रविवार म्हटलं का फुल टू धमाल असतो, तर तुम्हाला वाटत नाही का फुल टू धमाल करत? पहिले म्हणजे इच्छा व्हायची येताना बोरिंग वाटायचं, काय करू दे काय करणार क्लीनअप बिनअप, म्हणजे जसं आम्ही इंटरेस्ट घेतला याच्यामध्ये रोज आम्ही यायचो. मग आम्ही इथेच धमाल पण करतो प्लस क्लीनअप पण करतो, असं दोन्ही आम्ही कॉन्सेप्ट स्टार्ट केला. मस्ती पण करतो, सगळं करतो, साफ पण करतो आणि चांगलं पण वाटतं. एक 18 आठवडे तुम्ही येत आहे या सायन किल्ल्याची स्वच्छता करते, त्यावेळी घरच्यांचा काय अनुभव असतो? बेसिकली तुम्ही अध्यक्षशी बोलला ती माझी मम्मी आहे, मी त्यांची लहान मुलगी. तर हे बेसिकली घरापासूनच आमचं सुरू झालंय, क्लीनअप घरी क्लीन ठेवायचं. मग आम्ही सोसायटी चालू केली, मग आमचे रेसिडेंट जे एरियाचे लोक आहे त्यांनी पण आमच्याबरोबर काम केलं. मग नंतर आता एक नवीन कॉन्सेप्ट फोर्ट लिहिले, तर सायन फोर्ट एक अननोन फोर्ट होता, मग ते आता आम्ही लोकांकडे पोहोचवतो की इथे पण फोर्ट आहे, नॉट ओनली गार्डन. आणि असं वेगवेगळे लोक येऊन आम्हाला जॉईन करतात, वेगवेगळे कॉलेजचे लोक NSS ते लोक येतात एव्हरी डे आणि म्हणजे एव्हरी संडे आणि आम्ही क्लीनअप करतो. आपल्यासोबत अजून एक मुलं जी स्वतः स्वच्छता करतात, काही मुलं इथे स्वतः सायन किल्ल्याची स्वच्छता करतात. स्वतः सायन किल्ल्यामध्ये जमा झालेले जे अस्वच्छ सायन किल्ल्यावरचे अस्वच्छता स्वतः झाडू मारून स्वच्छ करण्याचं काम करतात.
त्यांच्याशी पण आपण संवाद साधतोय. तुझं नाव कळेल का मला? माझं नाव अनमोल राजेंद्र ठाकूर. हा, आणि हे किती आठवडे म्हणजे तुम्ही करताय वगैरे? तू स्वतः इथे जॉईन झालं सर? मला जॉईन होऊन 6-7 आठवडे झाले असतील, पण संगम प्रतिष्ठानचा हा 18 आठवड्याचा. हा, आणि तू स्वतः काय करतोस? मी स्वतः स्टुडंट आहे. स्टुडंट आहे, ग्रॅज्युएट झालो आणि आता पुढच्या शिक्षणाची तयारी. मग इकडे आता तरुण मुलं स्वतः घरात झाडू मारत नाही, अशा वेळी इथे झाडू मारताना दिसतात आहे स्वच्छ. आता मी इथे येतो, आईला पण सांगितलं आम्ही की सायन किल्लर जाऊन काय करतो. आईचे पण असे 2-3 वेळा प्रश्न होते की तू घरात काही तयार साफसफाई करत नाही आणि तिकडे जाऊन साफसफाई करतोय. माझं असं म्हणणं आहे त्या गोष्टीवर की आपण जे बोलतो ना नेचर ॲट इट्स बेस्ट, त्या बेस्टची जर आपण केअर केली नाही तर त्याला वर्स्ट व्हायला जास्त टाईम लागत नाही. त्याच्या आपण त्याचं आपण संवर्धन केलं पाहिजे. आणि प्रश्न फक्त साफसफाईचा नाही आहे, तर आपण जे जतन करतो ना त्याचा पण आहे. हा, पण एक आहे की तुझ्यासोबतचे जे मुलं आहे त्यांना जेव्हा तू सांगतो मी सायन केल्यावरती जाऊन झाडू मारतो, स्वच्छता करतो, कचरा उचलतो, त्यावेळी तुझ्याकडे कसं फील होतं बघण्याचं? कसं लोक बघतात? ऍक्च्युली सगळ्यांच्या प्रायोरिटीचा प्रश्न असतो की कोण कसा विचार करतोय. आता ज्यांना म्हणजे मी जसा विचार करतो तसा अजून कोणी विचार करणार असेल तर तो पॉझिटिव्ह विचार करणार. पण जर त्याला काय आवडत नसेल करण्याची, निसर्गाबद्दल काही प्रेम नसणार, तर तो काहीच करू शकणार. बरोबर. आपल्यासोबत आणखीनही आहेत. या संगम प्रतिष्ठानातर्फे सायन किल्ल्याची स्वच्छता होते. त्यांनी मुंबईचे किल्ले आणि संवर्धनासाठी जो पुढाकार घेतला ते स्वतः BMC मध्ये अधिकारी आहेत आणि स्वतः सामाजिक म्हणजे समाजसेवक पण आहेत. ते तानाजी काय ग्राहक आपल्यासोबत आहेत. आता रविवारचा दिवस आहे, त्यात रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचा दिवस, त्यात रविवार म्हटलं का फुल टू एन्जॉय. मग अशा वेळी हा तरुणाईंना म्हणजे सायन किल्ल्याची स्वच्छता म्हणा किंवा स्वच्छतेचं एक पठन करणं म्हणा, म्हणजे त्यांना एक समजून सांगणं आणि ह्या सगळ्या तरुणाईंना एका छत्राखाली आणून त्यांच्याकडनं स्वच्छता मोहीम राबवणं हे कसं जमलं? कसं आहे की एक छोटंसं वाक्य आहे की आपण समाज म्हणून बदलू की नाही ठाऊक नाही, स्वतःला बदलून पहा, समाज म्हणून निश्चित बदलेल. म्हणजे आपण हा काय करतोय, तो काय करतोय, तो काय करेल हे न करता आपण स्वतः काय करतोय, मी काय करतोय. मी स्वतः नशापान करत नाही, मी कुठचं अभक्ष्यभक्ष्य करत नाही, मी कुठच्याही जसं पंचशिलामध्ये सांगितलं की ह्या ह्या गोष्टी टाळाव्यात, त्या टाळण्याचा प्रयत्न करतो. आणि हे करत असताना माझं निसर्गाबद्दलचं काहीतरी दायित्व आहे. मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यामध्ये गेली 26 वर्ष या सफाई खात्यामध्ये काम करत असताना हे रोजचं काम आहे आणि हा थँकलेस जॉब आहे. अशा वेळी आम्ही काम करत राहतो, पण नागरिकांचं काही जबाबदारी आहे, नागरिकांच्या काही जबाबदारी आहे, त्यांनी आपलं काही जबाबदारी समजून जर काम केलं तर निश्चित हे शहर स्वच्छ होणार आहे. आणि यासाठी मुंबई महानगरपालिका आटोकाट प्रयत्न करते, 365 दिवस 24 तास हे काम करते. पण ही जबाबदारी कोणाची? मग आमच्यासारख्या दक्ष नागरिकांची किंवा मुंबईकरांची आहे. मी मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी जरी असलो तरी या शहराचा नागरिकसुद्धा आहे, या शहराचं दायित्व मी समजतो. आणि मग जर या शहराचा दायित्व समजतो, या शहराने मला लहानाचा मोठा केला, मुंबईमध्ये फाटक्या चड्डीवर आलेला तानाजी घाग आज महानगरपालिकेचा अधिकारी म्हणून जर संबोधलं जातो आहे, तर मी या शहराला काय देतो? अशावेळी संगम प्रतिष्ठान ही ऑर्गनायझेशन इन्व्हायरमेंटवरती काम करत होती, वेगवेगळ्या विषयावरती कचरा बेसिकांवरती काम करत होती. मला असं वाटलं की मला काम केलं पाहिजे. त्याच्या आधी निसर्गरक्षक सेवा संस्था असेल किंवा इतर संस्था आहेत, बऱ्याचशा सामाजिक संस्था आहेत, स्त्रीमुक्ती फोर्स आकार, अशा वेगवेगळ्या संस्थांना मी मोटिवेट करत होतो, मी काम करत होतो, मी त्यांच्यासोबत राहत होतो. पण मला लक्षात आलं की नाही, मला काम करताना एखाद्या ऑर्गनायझेशनला जे खऱ्या अर्थानं यूथ आहेत त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि अनायशे ह्या फील्डवरती काम करणारी माझी मुलगी MSW झाली, MA झाली आणि सामाजिक क्षेत्रात काम करते, त्याला एक मॉरल सपोर्ट माझा एक बाप म्हणून आणि या शहराचा नागरिक म्हणून आणि थोडासा सपोर्ट दिला. तिच्याकडे प्रचंड मोठी टीम होती. मग म्हटलं तिचा वापर काय करायचा? सॅग्रिगेशन, वर्मिकल्चर या गोष्टी, वेट वेस्ट प्रोसेस या गोष्टी चालूच होत्या. सायमल्टेनियसली एक कॉन्सेप्ट कोमलनी माझ्यासमोर आणला की पप्पा आपण गडकिल्ल्याचे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं का, आपण नुसतेच शिळा लावायचे का, मग या शहरासाठी काय करू शकतो? त्यावेळी मला वाटलं की येस, आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि मग सायनच्या किल्ल्यावरती म्हटलं, मुंबईला प्रोटेक्ट करणारे जे 5 किल्ले आहेत ज्याच्यामध्ये माहींचा किल्ला आहे, बांद्र्याचा किल्ला आहे, वरळीचा किल्ला आहे, शिवडीचा किल्ला आहे आणि ह्या सगळ्याचा जो टॉप आहे ज्याला वॉच टॉवर म्हणतात तो सायनचा किल्ला. आम्ही राहायला सायनलाच असल्यामुळे म्हटलं घरापासून सुरुवात करू. आणि गेली 19 आठवडे, आज मला वाटतं 19वा आठवडा आहे, 19 आठवडे साधारण 25 व्हॉलेंटियर्सपासून सुरुवात झालेली, नंतर इतर सिस्टर व्हॉलेंटियर्स आल्यानंतर जवळजवळ 200 ते 250 लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने योगदान दिलं आणि आज या ठिकाणी कचरा शून्य हा गड किल्ला झाला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या ठिकाणी पडलेले जे दगड होते
जे टाकाऊ होते त्याचे कंपोस्ट पीठ आमचे एक शिंदे नावाचे मित्र आहेत, त्यांनी कंपोस्ट पीठ तयार केले. तिथं पडलेले तुकडे दाखडे ज्या टाकाऊ गोष्टी होत्या, ज्या वेस्टेज होत्या, त्या महानगरपालिकेच्या कचरा गाडीत न टाकता त्याचे कंपोस्ट पीठ तयार केले. बघायला मिळेल का प्रत्यक्ष? येस येस. इथे स्वच्छता मोहीम तरुणाईंनी सुरू केलेले, आपण कंपोस्ट खत घाग सरांसोबत बघतोय की कचरा जो असतो तो त्याचा वापर खतासाठी केला जातो. ते कशा पद्धतीने खत तयार खत निर्मिती होते ते आपल्याला दाखवत आहेत. हे पडलेले टाकाऊ दगड होते, या ठिकाणी अस्ताव्यस्त पडले होते. हे या कार्यकर्त्यांनी आणि आमचे जे शुभचिंतक शिंदे साहेब आहेत त्यांनी हा संपूर्ण पीठ तयार केला. वरती किल्ल्याच्या पायथ्याला एक असा मोठा कपारी आहे, कपारीचा एक पीठ तयार केला. या पीठमध्ये प्लास्टिक, कागद, काच, पत्रा जे काही आहे ते सगळे हे व्हॉलंटियर्स हे कार्यकर्ते काढतात. आणि गेली मला वाटतं 10 आठवडे याच्यामध्ये आपण प्लास्टिक सगळा कचरा टाकतो आणि 10 आठवड्यामध्ये तुम्हाला दिसते अजून कचरा वर येत नाही, कारण दर आठवड्याला तो कुजतो, त्याचं खत तयार होतं. आतमध्ये सुरुवातीला 1 इंचाचा जो अर्धा इंचाचा जो गांडूळ होता तो आता 5-5 इंचाचे गांडूळ आतमध्ये तयार झाले. म्हणजे वर्मिक म्हणजे निसर्गाकडचं देणं आहे की निसर्गाकडे पोहोचवण्याची ही प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं संगम प्रतिष्ठानचं एक पुढचं पाऊल म्हटलं तरी मला वावगं वाटणार. हां, आपल्यासोबत कंपोस्ट खत तयार करण्यासाठी एक तरुण इथे उभा आहे, त्यांच्याशी पण आपण गप्पा मारणार आहोत. आज संडे आहे, त्यात रक्षाबंधन, तर घरी राहून एन्जॉय करण्यापेक्षा तू इथे काय करतोय? साधारण मला हे पहिला माहिती नव्हतं. गेल्या 18 वीक्सपासून आम्ही इथे काम करत आहोत. कोमल दिदींनी सहज मला इथे बोलवलेलं, एक एन्जॉयमेंट म्हणून मी आलेलो. नंतर एक पोर्ड लागली फोर्ट बरोबर, त्याच्या रिगार्डिंग मग हे मला कळलं की इथे फर्टिलायझर होणार आहे आणि आम्ही हे फर्टिलायझर रेडी करून फार्मर्सला देणार आहे. या बाबतीत मला हे खूप आवडतं की आम्ही कोणची तरी हेल्प करतो फ्रॉम द नेचर टू द नेचर, हे असा प्रोसेस होणार आहे. मला माहिती नव्हतं आधी. आता मी इकडनं जे प्लास्टिक्स आहे जे नॉन डिकम्पोजेबल आहे ते सॉर्ट आउट करतो आहे आणि मग हे फर्टिलायझर रेडी होणार आहे. आता मला कळलं की ह्याचा तो अजून डिरेक्टली खाली जाऊन आपलं फर्टिलायझरचं काम करून आणि दर वीकला आपल्याला खालचा कचरा वर काढून परत जे खालची नवीन कचरा आहे तो खाली जातो आणि परत त्याचं एक फर्टिलायझर नवीन रेडी होतं. असं काकांनी बोललं की ते अर्थवॉर्म्स आता मोठे झाले आणि आम्ही पाहतो आहे लास्ट वीक्सपासून की खरोखर हे काम करते. सो वी आर रिअली इंटरेस्टिंग. आणि मला असं सांगायला इच्छितो की माझ्यासारखे अजून न्यू यंग वन आम्हाला जॉईन करावं आणि ह्याच्यात हात जोडा. हां, पण तू जेव्हा घरी आणि तुझ्या शेजाऱ्यांना किंवा तुझ्या तरुण मित्रमंडळांना जेव्हा सांगतो की रविवारचं मी एन्जॉय न करता सायन किल्ल्यावरती जाऊन स्वच्छता करतो, कारण की साधारणतः काय होतं की तुझी घरची प्रतिमा वेगळी असेल, घरी खरंच करतोस का स्वच्छता? मी करत आणि मी इथे करतोय. माझी मम्मी स्वतः मला बोलते की घरी काम नाही करत आणि तू इथे करतोय. सो आय वॉज लाईक की मी पण ते विचार करतो आणि तिथपासून मी घरी पण काम करायला स्टार्ट केलंय. मी हे मम्मीला चेंज माझ्यामधला तो आवडला आणि इथे येऊन मला खूप चांगलं काय काय शिकायला भेटतं. सो मी इथे. तुझं नाव कळेल का आणि सध्या तू काय करतोस? मी माझं नाव निखिल नंदकिशोर तांडेल आहे आणि मी BMM स्टुडंट आहे. मीडियामध्ये असल्यामुळे मला ह्याची अजून आवड आहे. तर हा होता BMMचा स्टुडंट. आपण तानाजी घाग यांच्यासोबत किल्ल्याची अजून माहिती जाणून घेताना तरुणाईसोबत पण गप्पा मारणार आहोत. मला एक कळेल का की तुम्ही जेव्हा सुरू केलं त्यावेळी किती लोक तुम्हाला जोडले गेले होते आणि आता किती लोक आहे साधारणतः? साधारण 25-1 स्टुडंट होते. संगम प्रतिष्ठानचे काही व्हॉलंटियर्स आणि 25-1 विद्यार्थी होते ज्यांना घेऊन हे हा प्रकल्प सुरू झाला. आणि सुरुवातीला प्रचंड असा पाला, पासोळा, घाण, दारूच्या बाटल्या, बिस्तरीच्या बाटल्या, टेरी, फुगा, प्लास्टिक, हे असं मला वाटलं की आपण या शहरामध्ये या किल्ल्यावरती आहोत का. मग पहिल्यांदा काही करायचं नाही म्हटलं, कुठचाही गाजावाजा न करता आपण किल्ला साफ करायचा. टॉप पासून सुरुवात केली, तो भिंतीवरती जळमट होती, पाऊस पडण्याच्या आधी कचरा साफ केला, पीठमध्ये टाकला आणि पीठमध्ये टाकल्यानंतर त्याचं खत करण्याच्या प्रक्रियेसाठी प्रोसेस केलं. हे करत असताना दर आठवड्याला झाडू मारणं हे तर चालूच असतं होतं, पण नुसतं झाडू मारून चालणार नाही, काय त्याच्या पुढे काय करूया. आणि मग पहिल्यांदा काय केलं, फ्रेंडशिप डे होता तर फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करताना हे पुढे दिसतील त्या झाडांना बँड बांधते. हे जे झाडांना बँड बांधते, आपण म्हटलं मैत्रीच करायची असेल तर माणसाशी करूया नको, मैत्री करायची असेल तर झाडांशी करूया. आणि मग फ्रेंडशिप बँड केलं,
प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलं किंवा प्रत्येक व्हॉलेंटियरला सांगितलं, साधारण 200 व्हॉलेंटियर या ठिकाणी जमा झाले होते आणि 200 लोकांनी या ठिकाणी प्रत्येक झाडाला एक एक बँड बांधलाय आणि हे झाड माझा आहे, हा माझा मित्र आहे, हे निसर्ग याचा, याच्याकडून मिळणारा ऑक्सिजन मी घेणार आहे आणि श्वास मला परत द्यायचा आहे. त्या ह्या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत. आता हे करत असताना आता या ठिकाणी आपण बघतोय की रक्षाबंधन, आज तुम्ही म्हणाल आज रक्षाबंधना राखी कोणाला बांधायची, बहिणीला. तर इथे भाऊ आहेत, बहिणी आहेत, पण अशी एक निसर्गामध्ये पक्षी आहेत जी आपले बहीण भाऊ का होऊ शकत. आणि मग त्यातून हे जे टाकाऊ वस्तू आहेत, बिस्तर ज्या बाटल्या आहेत किंवा ज्या टाकाऊ वस्तू आहेत, त्याच्यातून आपण ह्या वेस्ट टू वेस्ट अशा पद्धतीने ह्या बाटल्या तयार केल्या. त्याच्यामध्ये ह्या संगम प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ज्वारी बाजरी वगैरे टाकली आणि आता चिवताय, खवतय, कावळे त्या ठिकाणी येतात. आपण ह्या आपल्यासोबत एक तरुण जोडलेलं आहे, त्याच्याशी गप्पा मारतो. तुझं नाव कळेल का आणि तू काय करतोस कळेल का? नमस्कार, मी SBI जॉबला आहे आणि मी रविवारी इथे जोडायला जोडतो संगम प्रतिष्ठानबरोबर ती ॲक्टिव्हिटी मध्ये. आता म्हणत असाल की आम्ही बऱ्यापैकी आम्ही झाडं काढतो, मी म्हणाल की झाडं का काढतो, झाडं काढण्याचं ही जी छोटी छोटी जी कुरपी झाड आहे ज्या झाडाच्या ज्या भिंती आहेत त्यांना पोखरते आणि जर ती नाही काढली तर ते भिंती पोखळते. सो ते काढणं खूप गरजेचं आहे आणि ते रेग्युलर मेंटेनन्स खूप गरजेचं आहे आणि ते रेग्युलरली 18 आठवडे आम्ही इथे करतोय. त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला दिसत असेल की बऱ्यापैकी किल्ला आता साफ सुधरा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता दिसेल की आता हे पूर्ण झाडांची जी पूर्ण लाईन होती ती पूर्ण काढून तो पूर्ण रस्ता एकदम क्लीन केलेला गेला आहे. सो अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी करतोय आपण इथे. पण जेव्हा तू बँकेमध्ये तुझ्या सोबत जे काम करणार आहे त्यांना हा अनुभव सांगतोस का आणि त्यावेळी त्यांचं काय मत असतं? नक्कीच सांगतो. जसं आता माझ्याबरोबर माझ्याचबरोबर कलीग असलेला माझ्याबरोबर ती इथे आला आहे, हाही माझ्यावर जॉब करतो SBI आणि तोही आजपासून जॉईन झालाय. जसं बघितलं की काम चालू आहे तोही आजपासून या ऍक्टिव्हिटीसाठी जॉईन झालाय. आणि तुम्ही राहायला कुठे आहेत आणि कसं वेळ काढून इथे येते? संडेला एन्जॉय करत असतो, कामातला एक थकवा गाणारा दिवस असतो रविवारचा, मग हे का करत आहे? प्रत्येकाचा एक एन्जॉयमेंटचा वेगळा रस्ता आहे. फॉर एक्झाम्पल, काही जणांना झोपून राहायला आवडतं तर काही जणांना मित्रांबरोबर राहायला आवडतं. सगळे आमचे मित्रच आहेत त्यामुळे आम्ही मित्रांबरोबर आमचा दिवस घालवतो. पण आता एक तुझा हा पहिला दिवस आहे आणि स्वतः तू जॉबला आहेस, तर कसं वाटलं इथे येऊन? बेटर, एकदम चांगला वाटला. आणि ऍक्च्युअली मॅक्सिमम माझे म्युच्युअल फ्रेंड्स आहे फेसबुक वरती, मी यांचं खूप ऐकलेलं. ठीक आहे, सरांनी मला सांगितलं तू ये म्हणून मी आज जॉईन केला. मला खूप बेटर वाटलं की कसं आपण काहीतरी नॅचरल जो आहे आपण त्याला करतो ठीक क्लायमेटचा. ही जी कल्पना उतरली सायन किल्ल्याची, ते कोमल घाक आपल्या सोबत आहेत. तर ही सायन किल्ल्याची जी स्वच्छता आहे, गेले 18 आठवडे तुम्ही करताय, आज रक्षाबंधन आहे, आज भाऊ बहिणीचा दिवस आहे, एन्जॉयमेंट करताय, तर हे एन्जॉयमेंट करण्यापेक्षा तुम्ही तरुणांना इथे कामाला लावताय, हे कसं वाटतंय तुम्हाला? नाही, ॲक्च्युली प्रत्येक वेळेला असं होतं ना की आपण ओकेशन म्हटलं ना की आपण रेस्ट्रिक्टेड राहतो, घर, आपला परिवार आणि आपल्यामध्ये स्वीट्स वगैरे सेलिब्रेट करायचं किंवा असं. तर आम्ही विचार केला की आउट ऑफ द बॉक्स काहीतरी विचार करायचा. आम्ही फ्रेंडशिप डे पण इथेच सेलिब्रेट केला, त्याच्यानंतर इथेच आम्ही लोकांना गाईड करतो की बाबा हे असं आहे, म्हणजे आपण नेचरला वाचवलं पाहिजे, कशाप्रकारे कामं झाली पाहिजेत. ऑलमोस्ट आपली जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना तेवढं आम्ही त्या लोकांना मोबिलाईज करत असतो की बाबा तुम्ही हे करू नका, ते करू नका. आता ह्या लोकांना जेव्हापासून आपण काम करतो तेव्हापासून आपुलकी निर्माण झाली की हा हा गड आता फक्त सायन्सचा नाही राहिला की हा फक्त मुंबईकरांचा नाही राहिला, प्रत्येक म्हणजे माझाच नसून हा प्रत्येकाचा झाला. पण ह्या लोकांना सांगायला पण नाही लागत की तुम्ही या म्हणून. आमच्या सुरुवातीला काय अडचणी आल्या? आम्ही सुरुवात केली होती 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, 58th year कम्प्लीट झालं. त्यावेळेला एक असा विचार आला की प्रत्येक वेळेला आपण साजरा करताना इथे तिथे फिरायलाच का जायचं, म्हणलं महाराष्ट्र दिवस आहे, महाराष्ट्र डे आहे, तर आपण एक दिवसाची सुट्टी असते, घरी बसू, आराम करू. आमचे जे सोशल कल्चरली ऍक्टिव्ह ग्रुप जो आहे जो अशा गोष्टींमध्ये खूप जास्त इंटरफेअर करतो किंवा बीच क्लीनअप असेल किंवा काय, त्या लोकांशी आपण बोललो, त्यांना आपण सांगितलं की बाबा आपण असं काहीतरी करू शकतो म्हणून, ते म्हणजे ठीक आहे आपल्याला परमिशन मिळत असेल तर वाय नॉट. तर आर्कोलॉजी डिपार्टमेंटमध्ये जाऊन आम्ही एक लेटर दिलं की महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आम्हाला अशी इच्छा आहे की आपण करू शकतो. तर इनिशियल स्टेजला 1st day आपण परमिशन घेतली होती. इथले कॉर्पोरेटर श्री राजश्री शिरवाडकर मॅडम आल्या, त्यांच्याबरोबर त्यांचे भरपूर सहकारी मंडळी आल्या आणि त्या लोकांनी येऊन आम्हाला इतकं सहकार्य केलं की एव्हरी संडे आम्ही त्या अकॉर्डिंगली त्यांना लेटर दिलं की आम्ही एव्हरी संडे येऊन इथे काम करायला इच्छुक आहोत. आता मेजर प्रॉब्लेम असा होतो की एव्हरी संडे करत असल्यामुळे आम्ही लोक
फक्त संडेला मॉर्निंगच्या वेळेला इथे असतो बरोबर. आता जे वीक डेज मध्ये आता समजा सकाळी 8:30 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4:30 ते 7:30 या वेळेला पार्क ओपन असतो. आता इथे येणारे जे फॅमिलीज आहेत, छोटी मुलं आहेत, आता गार्डन एरिया आहे, गार्डन एरियामध्ये खेळणारी जी मुलं आहेत, ती लोक काय करतात, वेफर रॅपर्स वगैरे जे असतील ना, लोक खातात आणि इथेच टाकून देतात. आता प्रॉब्लेम काय होतो, एक आठवड्याचा स्पॅन असल्यामुळे, आता पावसाळा चालू असल्यामुळे ना, ते मातीत रोवले जातात बरोबर. आता ते परत डिग करून काढण्यामध्ये कसं होतं, ते जे सॉइलिंग झालेले आहे ते आम्हाला पूर्णपणे काढावी लागते. तर हा मेजर इश्यू आहे. आता आम्ही जेव्हापासून आर्कोलॉजी डिपार्टमेंटमध्ये जाऊन आम्ही त्यांना सांगितलंय की सर असं असं आहे, त्या लोकांनी यूज मी बिन्स लावलेले आहेत, त्याच्यानंतर खाली ब्युटिफिकेशनचं काम केलंय, MCGMचा तर 100% सपोर्ट आहे आम्हाला, कारण आम्हाला जेव्हा पण व्हेकल वगैरे लागते, म्हणजे आता जे ड्राय वेस्ट आम्ही कलेक्ट करतो ते ड्राय वेस्टला आम्हाला सेग्रिगेशन सेंटरला वगैरे पोहोचवायचं असेल, तर त्या पूर्ण प्रोसेसला MCGM आणि आर्कोलॉजी डिपार्टमेंट 100% सपोर्ट करते. प्लस झिरो गार्बेज टू लँडफिल हा आमचा सगळ्यांचा मोटिव आहे, त्याच्यामध्ये आम्ही जितकं होऊ शकतं तितकं आम्ही आमच्या प्रकारे 100% देतोय. आणि मेजरली जे पण रिसायकलिंग ऑर्गनायझेशन आहे, तर ऑब्व्हियसली आम्ही पण रिसायकलिंग ऑर्गनायझेशनवरती म्हणजे बरोबर काम करतोय, तर जितकं जास्त सेग्रिगेट करून, जितकी जास्त क्वालिटी बनवून, जितकं जास्त ते लँडफिलपासून लांब होईल, तेवढं आम्ही देण्याची इच्छा ठेवतो. हां, पण आज रक्षाबंधन आहे, बहीण भावाचा दिवस आहे, आणि हा सुट्टीचा एन्जॉय दिवस करण्यापेक्षा तुम्ही इथे रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरा करताय, आणि तुमची सगळी टीम इथे आहे, तर त्याविषयी तुम्ही प्रमुख म्हणून आणखीन काय येणाऱ्या काळामध्ये तुम्ही करणार आहात, काही सांगू शकाल का? ओके, सो मेजरली हा जो आम्ही सायन्सचा फोर्ट जो घेतलेला आहे तो आम्ही एक पायलट प्रोजेक्ट म्हणून घेतला आहे की कशा प्रकारे कामं केली जाऊ शकतात किंवा काय. तर आमचा एक आर्कोलॉजी डिपार्टमेंटला आमच्यावरती एक ट्रस्ट तयार झाल्यामुळे आम्हा लोकांना ते स्वतः म्हणतात की तुम्ही वेगवेगळे जे किल्ले आहेत किंवा टेम्पल्स आहेत त्या टेम्पल्सपर्यंत तुम्ही पोहोचा, अवेअरनेस करा, आणि अवेअरनेस करून त्यांना मोबिलाईज करा की कचरा कशा प्रकारे त्याचं विल्हेवाट लावून आपण फ्रॉम द नेचर टू द नेचर प्रोसेस करू शकतो. आता ही जी मुलं आली आहेत त्या लोकांना कोणाला फोन करून बोलावं नाही लागलं, सगळे सकाळी उठल्यापासून मला म्हणतात हा पोहोचली नाहीस का अजून, तू आली नाहीस का, म्हणजे हे इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचा आता रिस्पॉन्सिबिलिटी झाली आहे. प्रत्येक जण सुद्धा सगळ्यांना कळतं की बाबा आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय, फक्त काही लोकांना उशिरा कळतं, काही लोकांना करायचं असतं पण त्यांना कळत नाही कशा प्रकारे करायचं. आम्ही फ्री आहोत, आम्हाला तुम्ही येऊन भेटा, फेसबुकवर, इंस्टाग्रामवरती, ट्विटरवरती, आमची वेबसाईट आहे, आम्हाला वेबसाईटवरती पिच करा, तुम्हाला ज्या पण गोष्टी अवेलेबल करून हव्या असतील आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, आणि अंडरस्टँडिंग हवी असेल ती सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. तर हे होते आपल्यासोबत आज रविवारचा सुट्टीचा दिवस, सुट्टीचा भेट करण्याचा दिवस, त्यात रक्षाबंधन, आणि हा रक्षाबंधनचा दिवस सण पण एन्जॉय करण्यापेक्षा सायन किल्ल्यावरती येऊन नेहमीप्रमाणे दर रविवारी येऊन स्वच्छता मोहीम ह्या सगळ्या तरुणांनी आणि याच्या टीमनी केलेली आहे, आणि रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरा करताना येथील सायन किल्ल्यावरील पक्षींना एक जीवनदान मिळावं म्हणून त्यांना पाण्याची सोय आणि त्याचबरोबर खाद्याची सोय करण्यासाठी त्यांनी इथे एक रक्षाबंधन साजरा करताना ते दिसत आहेत. तर त्यांनी आपल्याला दिलेली एक अनोखी माहिती, आणि ह्या टीमसोबत मुंबईकरांनीही जोडावं अशी आम्ही पण विनंती करतो आहे, नम्र विनंती करतो आहे. आता कोणाला जोडायचं असेल तर त्यांनी नक्की संगम प्रतिष्ठान आणि तानाजी घाग हे BMCचे अधिकारी आहेत आणि कोमल घाग यांच्याशी नक्की संपर्क साधावा. आम्ही फेसबुक लाईव्हद्वारे त्यांचा नंबर टाकण्याचा पण प्रयत्न करू, जेणेकरून आपणही या स्वच्छता मोहीममध्ये सहभागी होऊ शकता. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.